अजित पवारांच्या बजेटमध्ये लोकप्रिय घोषणांची खैरात. मुंबई ठाणे नवी मुंबई महापालिका क्षेत्रात डिझेल 2 रुपयांनी तर पेट्रोल 65 पैशांनी स्वस्त होणार. निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांना वीज बिल माफीची भेट. 7.5 हॉर्स पॉवर पर्यंतच्या 47 लाख कृषी पंपांची वीज बिल माफ. मुलींना व्यावसायिक शिक्षण मोफत. 8 लाखांच्या आत वार्षिक उत्पन्न असणाऱ्या मुलींना लाभ. मेडिकल इंजिनिअरिंग कृषी अभ्यासक्रम मोफत शिकता येणार. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा. 21 ते 60 वयोगटामधल्या पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये मिळणार. येत्या 1 तारखेपासून अंमलबजावणी. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा. प्रत्येक पात्र कुटुंबाला वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत. 52 लाख कुटुंबांना मिळणार लाभ. पंढरपूर वारीचा वर्ल्ड हेरिटेजसाठी युनेस्कोला प्रस्ताव. मुख्य पालख्यांमधील दिंडींना प्रति दिंडी 20,000 रुपये जाहीर. वारकऱ्यांना पालखी मार्गावरती मोफत तपासणी आणि उपचार. आजचा अर्थसंकल्प म्हणजे थापांचा महापूर आणि आश्वासनांची अतिवृष्टी. उद्धव ठाकरेंची टीका. तर भूल थापांचा नाही माय बापांचा अर्थसंकल्प. फडणवीसांचं प्रत्युत्तर. आजचा अर्थसंकल्प म्हणजे लोकसभा पराभवाचा डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न. जयंत पाटलांची टीका. तर राज्यामध्ये नवा इतिहास तयार करणारा अर्थसंकल्प. देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर. पुण्यातील कल्याणी नगरमध्ये अपघात झाला तेव्हा कारचा वेग ताशे 110 किलोमीटर होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची विधानसभेमध्ये माहिती. पुणे पोलीस आयुक्तांची भूमिका योग्यच. फडणवीसांकडून पाठराखण. ड्रग्ज घेणारे विकणारे कुणालाही सोडणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा इशारा. बुलडोझर पोकलेन आणि जेसीबी लावून ड्रग्जचं रॅकेट उद्ध्वस्त करणार अशी ग्वाही. विधान परिषदेसाठी भाजपचे 5 पैकी 2 उमेदवार जवळपास निश्चित. महादेव जानकर आणि पंकजा मुंडे विधान परिषदेवर जाण्याची शक्यता. महाविकास आघाडी विधान परिषदेची 3री जागा लढण्याच्या तयारीत. ठाकरे गटाकडून विनायक राऊतांचं नाव चर्चेत. नाशिकमध्ये गर्दीच्या पर्यटनस्थळी जाण्यासाठी ऑनलाईन पास घ्यावा लागणार. संभाव्य अपघात टाळण्यासाठी नाशिक जिल्हाधिकारी जलज शर्मा यांचे आदेश. राजधानी दिल्लीचे अनेक भाग जलमय. पाणी भरल्यानं ठिकठिकाणी वाहतूक कोंडी. राजघाटावरही सर्वत्र पाणी साचलं. ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांच्यावरील पुस्तकाचं सरसंघचालक मोहन भागवतांच्या हस्ते प्रकाशन. स्वर स्वामिनी आशामध्ये 90 मान्यवरांच्या लेखांचा संग्रह. तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान. आजचा मुक्काम देहूतल्या इनामदार वाड्यात. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.